नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवसीय कोकण दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गातून होणार आहे. आणि आज पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे देवगड आणि वेंगुर्ल्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तर भाजपचे आमदार नितेश राणे हे सुद्धा कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे देवगडमध्ये ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कणकवली आणि देवगडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आज ठेवण्यात आला आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोनलाईन वरती आहेत. उदय, एकीकडे आदित्य ठाकरे आणि दुसरीकडे नितेश राणे दोघेही एकाच भागामध्ये त्यांच्या सभा होत आहेत, त्यामुळे काय चित्र आज सिंधुदुर्गात पाहायला मिळणार आहे? युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आजपासून 3 दिवसांचा कोकण दौरा सुरू होत आहे. पर्यटन मंत्री म्हणून देखील आदित्य ठाकरे कोकणमध्ये येत आहेत. कोकणामध्ये अनेक पर्यटन विकासाचे कार्यक्रमांचे शुभारंभ जो आहे तो आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ज्या काही राजकीय सभा होणार आहेत शिवसेनेच्या संघटनात्मक, त्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. विशेष करून या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष जो आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्याचीच प्रचिती आज येण्याची देखील शक्यता आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे कणकवली, देवगड आणि वैभववाडी. आज संपूर्ण त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पहिली जाहीर सभा जी आहे ती देवगडमध्ये होत आहे नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये. त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या नजरा या सभेकडे लागलेल्या आहेत आणि तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. साहजिकच ठाकरे येणार आहेत, त्यामुळे शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने येणार तिथे. त्यामुळे तिथे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने येऊ नये याची देखील खबरदारी घेणं हे पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान असणार आहे. बरं, आदित्य ठाकरे यांचा 3 दिवसाचा हा तळ कोकणाचा दौरा किंवा सिंधुदुर्गाचा दौरा, किती वाजता निघतील आदित्य ठाकरे आणि किती वाजता या दोघांच्याही सभा आहेत? आदित्य ठाकरे यांचं बरोबर 10:30 चिपी विमानतळावरती आगमन होणार आहे. तिथून ते थेट मालवण येथे जाणार आहेत. मालवण येथे जेट्टीची ते पाहणी करणार आहेत, त्याचे नूतनीकरणाच्या कामाचे आहेत त्या संदर्भात ते आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते देवगडमधील कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत. कुणकेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर देवगड तहसील कार्यालयासमोर मैदानामध्ये आदित्य ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. ही सभा साधारणतः 2:00 होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे यांचं तिथं पहिलं भाषण होणार आहे. आता त्यांचं भाषण सुरू होत असताना नितेश राणे यांची भाषणाची वेळ जी आहे ती अद्याप जाहीर झालेली नाहीये. मात्र सर्वात प्रथम आदित्य ठाकरे यांची सभा जी आहे ती होणार आहे. त्यांच्या सभेमध्ये भाषण जे होणार आहे त्या भाषणाला कदाचित नितेश राणे हे उत्तर देण्याची शक्यता आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आपल्याला कळेल ज्यावेळेला हे दोन्ही नेते सिंधुदुर्गामध्ये सभा घेतील त्यावरती त्यानंतर काय आरोप प्रत्यारोप रंगतात.